मित्रांनो, आजचा आपला जो उपविषय आहे तो आहे समसंबंध संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या घटकावरील प्रश्न हे कोणत्या स्वरूपात विचारले जातात त्याची आपण प्रथमतः ओळख करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, समसंबंध या घटकावरील आधारित परीक्षेला विचारले जाणारे जे प्रश्न असतात ते असतात की पहिल्या पदाचा जो संबंध आहे तो दुसऱ्या पदाशी ज्या प्रकारचा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध आहे, आणि त्यावरून मग आपल्याला दोन पद दिलेले असतात, तिसरं दिलेलं असतं आणि चौथ्या मात्र आपल्याला त्या ठिकाणी संख्या ही शोधायची असते की चौथ्या पदामध्ये संख्या कोणती आहे. तर चला तर मग बघूयात की या प्रश्नामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येत असतात. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रथम आपणाला की दुसरे पद हे पहिल्या पदाचे दुप्पट असणे म्हणजेच काय. विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये उदाहरणार्थ तुम्हाला प्रश्न दिलेला आहे की 50, दुसरे पद दिलेले आहे 25, तिसरे पद दिलेले आहे 30 आणि चौथे पद तुम्हाला ओळखायला सांगितलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये चौथे पद निश्चितच तुम्हाला ओळखता येईल, ते आहे 15. कसे तर 50 ची निंपट या ठिकाणी आपण केली ती 25 आली. त्याच प्रकारचा संबंध आपल्याला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी लावायचा आहे. म्हणजे 30 संबंध आता निंपट किती झाली 30 ची, तर 15 झाली. अशा प्रकारचा संबंध. त्यानंतर दुसरा प्रकार या ठिकाणी येत असतो विद्यार्थी मित्रांनो की दुसरा पद हे पहिल्या पदाची वर्ग संख्या आहे. मग आता या प्रकारचा प्रश्न परीक्षेला कसा विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो, तर समजा तुम्हाला दिलं जातं 15 आणि त्याचा वर्ग आहे 225, दुसरं पद झालं, तिसरे पद त्या ठिकाणी 9 दिलेलं असेल तर चौथे पद विचारलं जाईल तुम्हाला. मग 9 वर्ग किती आहे, तर 81 आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे वर्ग संख्यांचा प्रश्न विचारला जातो. त्याचप्रकारे विद्यार्थी मित्रांनो, घनसंख्या यावरील देखील दुसरं पद हे घनसंख्या असतं पहिल्या पदाचं, आणि मग त्याचप्रकारे तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आपल्याला संबंध शोधायचा असतो. हे उदाहरण कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये एक वजा केलं जातं, एक अधिक मिळवलं जातं, असे देखील प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न याचा बघूयात आपण, तर तो आहे तर 3 पहिलं पद आहे आणि दुसरं पद आहे की 26, त्यानंतर चौथं पद आहे 4, तर तिसरं पद आहे 4, तर चौथं पद काय असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, आता 3 घन किती आहे, तर 3 घन आहे 27, त्यामधून 1 वजा केलेला आहे म्हणजे उत्तर आलंय 26. हाच प्रकारचा संबंध आपल्याला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी प्रश्नचिन्हाच्या जागी घ्यावायचा आहे. तर मग किती उत्तर येईल, आता 4 घन तुम्हाला माहिती आहे तो 64 आहे, म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 63 आलं. अशाच प्रकारे हा झाला तिसऱ्या प्रकारचा समसंबंध. आणखी यामध्ये काय येऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो, तर एक संख्या आहे, पहिली संख्या आहे 17 व दुसरी संख्या आहे 85, त्याच प्रकारचं तिसरं जे पद असणार आहे ते आहे 20, तर मग चौथे पद ओळखा. तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही जर व्यवस्थित लक्षात घेतलं तर काय उत्तर येईल, तर 17 × 5 त्याच प्रकारे काय असणार आहे, तर 20 × 5 उत्तर किती येणार आहे, 100 येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा स्वरूपाचे प्रश्न आपणाला या घटकामध्ये विचारले जातात. संबंध ओळखायचा आहे, संबंध कोणत्या प्रकारचा, तर पहिल्या प्रकारचा संबंध दुसऱ्या प्रकारशी, आणि मग तसाच संबंध तिसऱ्या प्रकारचा चौथ्या प्रकारशी असणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, या उपघटकाचा अभ्यास करण्यासाठी आपणाला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, तर तुम्हाला माहिती पाहिजे समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय, त्यानंतर तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ आणि संयुक्त संख्या ह्या पाठांतर पाहिजे, त्यानंतर वर्ग हे 30 पर्यंत पाठांतर पाहिजे, त्यानंतर तुम्हाला घनसंख्या 10 पर्यंत पाठांतर पाहिजे, त्यानंतर त्रिकोणी संख्या माहीत असणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या स्वरूपाची तुम्हाला तयारीही करावी लागेल आणि तुम्हाला निश्चितच या प्रकारचे प्रश्न हे सोडवता येतील.